बिड़ी अवस्थान श्री जगदीशा अवसर गजराचा चारी मासा मध्य पर्व काल पवित्याचा पर्व काल पवित्र दंडत प्रणाम मंडळी, मी आपला सागर मते आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या महान यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये। बंधूंनो, आज आपल्या मानव पंथातील सर्वात मोठा सण, सर्वात मोठा उत्सव, तो म्हणजे पवित्र पर्व। बंधूंनो, या पवित्र पर्व या सणाच्या निमित्ताने आज आपण स्थान दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत, जेथे प्रत्यक्ष स्वामींच्या सन्निधानातील भक्त परिवाराने भगवंताच्या, ईश्वराच्या, माझ्या स्वामींच्या श्री चक्रधर रायांच्या ठाई अवसर केला होता, ते महास्थान म्हणजे श्री क्षेत्र बीड। बंधूंना, इथे आपण आज आलेलो आहोत या पवित्र पर्व या सणाच्या निमित्ताने। आपण ईश्वराच्या या स्थानाच्या ठिकाणी, महास्थानाच्या ठिकाणी अवसर करणार आहोत, पवित्र समर्पण करणार आहोत। तुम्हालाही माझ्यासोबत यायचं आहे अवसर करायला, तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि आपण आता जाऊयात स्थान दर्शन करायला। दंडवत।
बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. भगवंताच्या या महास्थानाच्या ठाई आपण अवसरही केला. आता या मंदिराच्या संचालिका आदरणीय श्रद्धेय तपस्विनी लीलाबाईजी बिडकर आत्याबाईजी यांचं आपण पूजन करण्यासाठी जाणार आहोत. आत्याबाईंचं पूजन करणार आहोत आणि तदनंतर आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री उद्धवराज दादाजी बिडकर दादाजी आपल्याला लीला सांगणार आहेत. तर चला आपण आधी आत्याबाईंचं पूजन करूयात आणि नंतर या स्थानाची सुंदर अशी लीला श्रवण करूयात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. स्वामीचा ह्या ठिकाणी 4 महिने वास्तव्य होता. बीड ह्या स्थानी स्वामीचा 4 महिने वास्तव्य होतं. ह्या ठिकाणी बरेच स्थान होते, त्यापैकी 6 स्थान आणि 1 खांब आहे, त्याची मी तुम्हाला माहिती देत आहे, लीळा सांगत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. स्वामी प्रथम येताना कोळगावहून बीड येथे आले. स्थानाचा शोध घेत घेत प्रथम स्वामी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आले. महालक्ष्मीचं मंदिर त्या ठिकाणी होतं. स्वामी तिथं आल्यानंतर डोकवून स्वामीने बघितलं, त्या ठिकाणी होते आणि जी त्यांची पुजारी होती ती परशनायक, त्यांची बाजूला गुंफा होती. मग स्वामी परशनायकाच्या गुंफेकडे आले. जी मुख्य स्थान आहे ती परशनायकाची गुंफा आहे. त्या गुंफेला आठवली अशी गुंफा म्हणतात. आठवली म्हणजे 8 खणाची गुंफा होती, त्याच्यामुळे त्याला आठवली गुंफा असे म्हणतात. त्या ठिकाणी स्वामी डोकवून बघितलं, परशनायक ओट्यावर बसलेले होते. मग परशनायकांनी स्वामीला बघितल्यानंतर उठले, दंडोत केल्यानंतर त्यांना स्थिती झाली. स्थिती भंगल्यानंतर त्यांनी स्वामीला विनंती केली, स्वामी तुम्ही ह्या गुंफेमध्ये राहा बाबा, मी बाजूला राहीन, पलीकड पट्टीशाळेमध्ये राहील बाबा. या ठिकाणी मग वास्तव्य असताना, मग 4 महिने वास्तव्य असले, पुढं पवते म्हणजे जी अन्य लोक आहे ती समुद्रामध्ये नारळ खूप फेकून दे असं वाहता बाबा, वाहता समुद्राला. मग ती स्वामीने भक्तजनाला विचारलं, बाबा हे त्यांचं काय आहे. स्वामी म्हणतात, बाबा तुम्ही असं करा, नारळ घ्या, त्याला 2 सुपारी बाजूला बांधा, सूत गुंडाळा, आहे का नाही, आणि ती आम्हाला वाहा बाबा. या ठिकाणी सर्व भक्तजण आलते, नागदेवाचार्य बळेगावचे बरेच जण होते, बायसा होत्या मुख्य करून, राम दादोस होते, बरेच ह्या ठिकाणी महापर्व झाला. म्हणजे पवत्याचा महापर्व ह्या ठिकाणी मुख्य स्थानावर झाला. मग पवते झाले, मग दादोस सोबत होते. दादोस जिथं स्वामी राहतात तिथं राहत नव्हते, ते बाजूला कुठंतर राहायचे. राहिल्यानंतर मग दादोसाने आधी पवत आपल्यावर चढवून घेतल्यानंतर मग नागदेवाच्याने 2 वस्त्र आणले होते, एक त्यांच्यासाठी म्हणजे दादोसाठी आणि एक स्वामीसाठी वस्त्र आणले होते. मग दादोसाला तर चढवलं होतं, बहुत वस्त्र चढवलं होतं, आणि मग तिकडून स्वामीला पूजा करण्यासाठी येत होते. ते येताना त्यांच्या काकामध्ये ती वस्त्र होतं, ती स्वामीला वाहा बाबा. मग ती वाटणं येत असताना मग ती मग दादोस म्हणे, ही तुमच्या काकेमध्ये काय आहे, ते म्हणे वस्त्र. मग ही वस्त्र कुणासाठी, म्हणे स्वामीसाठी. मग स्वामी म्हणता, दादोस म्हणता, स्वामी तुमचे कोण लागता नागदेवाचरणाला, ते म्हणे कोण नाही, जे आमचे गुरु आहेत म्हणे, आणि आम्ही तुमचे गुरु आहे म्हणे.
तुम्ही जी करायची क्रिया ती आमच्यापाशी करा म्हणे आणि आम्ही त्यांना करू म्हणे. मग वाटेमध्ये बसूनच ती वस्त्र दादोसाने वाहून घेतलं आपल्यावर आणि तीच वस्त्र नंतर इकडं आणलं. आणल्यानंतर मग ती दादोसाने स्वामीला वाहिलं. वाहिल्यानंतर स्वामी म्हणता बायसाला ही बाजूला ठेवा बाबा, बाजूला ठेवा. तर ती बायसाला तर काही कळालं नाही, बाजूला ठेवलं. मग पर्व काळ वगैरे झाल्यानंतर मग बायसा परत विचारता बाबा ही तर कोरं वस्त्र आहे वस्त्र, आणि तुम्ही काहून बाजूला ठेवाय सांगता ह्याला काही असं. ते मग स्वामी सांगता बाबा हे दादोसाने असे असं केलेलं आहे, वाटेमध्ये वाहून घेतलेलं आहे आणि तीच आणलं ना आम्हाला वाहिलेलं आहे बाबा, आहे का नाही. स्वामीच्या ठिकाणी आहे का नाही, परमेश्वराच्या ठिकाणी जीवानी कसं व्हावं बाबा पौज, आहे का नाही. वस्त्र कोणची वस्तू फळ हे ती म्हणजे जी स्वामीला जीवान जीवाला वाहिलेलं ती कधी वाहू नये, आहे का नाही. परमेश्वराला वाहिलेलं ती वस्त्र वाहिलं तर चालतं बाबा, पर जीवानं अगोदर वापरलं आणि नंतर परमेश्वराला वाहिलं तर ती काय होईल म्हण अनिष्ट घडतं, दोष लागतो, आहे का नाही. मग बायसाला ती सांगितल्यानंतर मग बायसा मग म्हणता बाबा ठीक आहे मला काय माहिती असं आहे म्हणून, आहे का नाही. ते म्हणे ती नागदेवाचार्याची इच्छा होती मनातून म्हणून ती वस्त्र आम्ही स्वीकार केलं बाबा, त्यांचा मनोरथ होता म्हणून. नसता दुसऱ्याचा असतं तर स्वीकार केला नसता. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला भोजनस्थान आहे, भोजनस्थान म्हणजे स्वामी त्या ठिकाणी दररोज भोजन करत होते. कधीकधी स्नान पण त्या स्थानावर होत होतं. गदूला प्रसन्न होऊन माळ त्या ठिकाणी दिलेली आहे आणि सौभागाला केळं खाऊ घातलेले तृप्त होईपर्यंत एकादशीच्या दिवशी. स्वामी म्हणता बाबा सौभागाला केळं खातो मी, नाही म्हणे मला आज उपास आहे म्हणे, एकादश आहे म्हणे मी काय खात नाही. मग थोड्या वेळाने तिला एवढी भूक लागली काय खाऊन काय खाय नाही. मग ती म्हणता बायसाकडे जाते मला काहीतर खायला द्या म्हणे, फार भूक लागली म्हणे मला, आहे का. मग स्वामी बायसा म्हणता स्वामीकडे जा, स्वामीकडे आल्यानंतर स्वामी म्हणता केळं खा, स्वामी म्हणता या आम्ही तुम्हाला खाऊ घालतो केळं. स्वामी असं जवळजवळ नेता आणि आपणच खाऊन घेता असं चकवल्यासारखं एक दोन वेळा स्वामीने केले. ते म्हणे नाही म्हणे तुम्ही चकवता म्हणे, खाऊ घालत नाही म्हणे. नाही आता आम्ही चकवणार नाही, या ठिकाणी मालिनी मातीची शपथ घेतलेली आहे स्वामीने, आता आम्हाला मालिनी मातीची शपथ बा आम्ही चकवलं तर. त्या ठिकाणी तृप्त होईपर्यंत केळं खाऊ घातलेले आहे स्वामीने सौभागाला. आणि त्याच्या तिकडलं कोपऱ्यातलं स्थान जे आहे ती चांदिव्याचा दृष्टांत ब्रह्मकथन असे म्हणतात त्याला. मग स्वामी म्हणता परशनायकाला हे तुमचे ब्रह्म, ते परशनायकाला तर काही कळालं नाही का काय ब्रह्मन काय नाही. मग नागदेवाचार्याने परत त्यांना विचारलं बा कसं काय यांचे ब्रह्म. मग स्वामी चांदव्याचा दृष्टांत सांगतात त्या ठिकाणी. स्वामी म्हणता कोण उपाशी माणूस आला बाबा, आल्यानंतर ती फळं जे आहे तर सेनामातीनं बनवलेले बेगड वगैरे कलर वगैरे दिलेला हुबहूब दिसता, त्या माणसाने तोडून खाल्लं ती फळ तर कशानं भरल तोंड म्हणे त्यांचं सेनामातीनं. त्याच्या बाजूच आहे ती सुख्या जोगनायक दुःख हरण, जी सुख्या जोगनायक होता तो कर गोळा करणारा होता म्हणजे सावकार, त्याप्रमाणे सावकार. त्याने तेलंग राज्यातून खूप द्रव्य असे जमा करून आणलेले होते आणि ह्या ठिकाणी त्याने एक सोन्याची दुकान सराफाची दुकान टाकलेली होती. टाकल्यानंतर ती मोठा मुलगा बसविला तोही वारला, दुसरा बसविला तोही वारला, दोन पुत्र मेल्यानंतर पुत्राच्या शोकानं पत्नीही वारली. जी लोक त्यांना सुख्या जोगनायक म्हणायचे ती सुंकले जोगनायक म्हणायला लागले. सुंकले जोगनायक म्हणजे चेहरा सुकल्यासारखा झाला, आहे का ना. आता ही धन आहे द्रव्य आहे सगळं आहे पर ही काय कामाचं, पुत्र नाही पत्नी नाही काय, चेहरा सुकल्यासारखा झाला त्यांचा. तो खूप ठिकाणी गेला, तीर्थाच्या ठिकाणी, कोण्या संन्याशाच्या भेटीला, ज्याला त्याच्या मनाचं समाधान काय होईना, जी दुःखांत करण्यामध्ये ते आहेत. एके दिवशी त्याला कळालं बा की इथे एक स्वामी आलेले आहे, स्वामीच्या दर्शनाला जावं म्हणून. मग ते स्वामीच्या दर्शनाला आल्यानंतर येतात, आल्यानंतर स्वामी तिथं बसलेले राहता. बसल्यानंतर बसता प्रतिदिनी बायसा चरण उदक काढतच होत्या. स्वामी म्हणता बायसाला चरण उदक आहे का, ते म्हणे आहे ह्यांना द्या म्हणे. मग स्वामी मग बायसा त्यांना चरण उदक देतात. चरण उदक दिल्यानंतर त्यांना स्थिती होते, स्थितीनंतर त्यांना सुख भोगतात स्थितीमध्ये. मग जी त्यांना जी मनामध्ये पोळ होता दुःख होता ते शांत झाल्यासारखं वाटते.
या ठिकाणी म्हणजे सुख ह्या जोग नाही, दुःख हरण त्याचे दुःख ह्या ठिकाणी निवारण केले. थोडा वेळ त्याने सुख भोगल्यानंतर मग तो म्हणतो, बा जे माझ्या अंतकरणामध्ये दुःख होतं ह्या ठिकाणी नाहीसं झालं, मला आता कळालं हे पत्र पुत्र पत्नी काय नाही हे सगळं नाशिवंत आहे, धन हे ते जीवाची खरी संपत्ती परमेश्वरच आहे, नाही का नाही. त्याच्यामुळे मा निवालो बा जे दुःख होतं माझं या ठिकाणी हरण झालं. मग तो स्वामीला दंडत करून जातो त्या ठिकाणं. त्याच्या बाजूचं जे स्थान आहे निंब माधुरी चाकणे स्थान, म्हणजे लिंबाचा पाला गोड केलेला आहे. निंब माधुरी म्हणजे लिंबाचा पाला चाखून बघितला. असे स्वामी बसले होते, बसल्यानंतर अशा लिंबाच्या पारंब्या अशा खाली आलेल्या होत्या, लोंबत्या होत्या. स्वामी म्हणता, बाबा अपदेव भट्टाला की लिंबाचा पाला कसा आहे बाबा, आता कोणी साहजिकच कडूच म्हणणार, बरं खाऊन बघा म्हणे. खाल्ल्यानंतर तो साखरेपेक्षाही गोड लागला. गोड लागल्यानंतर मग भक्तीजण असे वरपोरपो खायला लागले. स्वामीनं परत कडू करून दिला. स्वामी म्हणता, आमच्या आज्ञेने खाल्ले तर गोड लागल तुम्हाला, तुमच्या मनानं खाल्लं तर कडू लागल म्हणे. त्या स्थानाचे आणि त्याच्या अलीकडलं स्थान मर्दना मादने, म्हणजे स्वामीला त्या ठिकाणी दररोज स्नान होत होतं. आणि जे पद्मनाभीचे वडील होते वडील रेम नाईक, त्या ठिकाणी त्यांना अवसर अनावसर याची माहिती दिलेली आहे. त्या स्थानावर स्वामीला नेमकं स्नान उठणं वगैरे लावलेले असता, तिथं स्वामी बसलेले असता. असल्यानंतर ते रेम नाईक नेमकं येता, म्हणजे आवडीपूर्वक येता बाबा. घरी गेल्यानंतर पद्मनाभी काय तर स्वामीचे गुण मोदत असतील, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये स्वामीचं दर्शन घेऊ म्हणून आवडी निर्माण झाली. झाल्यानंतर ती नेमकं येता, स्वामीला नेमकं उठणं वगैरे लावलेलं राहतं, स्वामी तिथं बसलेले असता. आणि येता आणि भक्तिजनाला विचारता, बाबा की चक्रधराचे कैसा अवसर असं ह्या ठिकाणी. मग स्वामी एक भक्तिजन स्वामीपाशी येता, पद्मनाभीचे वडील रेमनायक आलेले आहे, ते अशी विचारपूस करत आहे बाबा तुम्हाला. मग स्वामी काय करता, खालची चादर घेता अशी गुंडाळता आणि बाहेर येता. बाहेर आल्यानंतर त्यांना आपली उघडी मूर्त करून दाखवता. तो म्हणते हे चक्रधराचे ऐसा अवसरू चालू असे म्हणे. अय चालू. मग स्वामीला तो म्हणतो, बाबा मी अनावसरी आलो. मग स्वामीला काय सुरू आहे काय नाही विचारपूस काही न करता डायरेक्ट आलो बाबा, मी अनावसरी आलो. स्वामी म्हणता, बाबा अवसर अनावसर काय नाही भक्तासाठी, भक्त कधीही येऊ शकता, आहे का नाही. तिथं रिनायताचा दृष्टांत सांगितलेला आहे. कोणी एक रिनायत असतो, त्याच्या दारवंटा ब्राह्मण राखत असता, आहे का नाही. एक जो तो राजा सार खेळत असतो का आंघोळ करत असतो, आहे का नाही. एक ब्राह्मण त्या म्हणजे कटाळून जातो बाबा त्याच्या बसून, आता कधी राजा उठायचा कधी आंघोळ करायचा आणि त्याचा कधी खेळ मोडायचा आणि कधी आपल्याला दान भेटेल, आहे का नाही. मग तो तिथून निघून जातो तरसून. मग तो राजा उठतो आंघोळ करतो खेळ हे ते आणि ब्राह्मणाला दान देतो. जो गेला आहे तो त्या दानाला चुकतो, आहे का नाही. तसं स्वामीच्या सन्यदाने असताना जीवाने असं त्रसून जाऊ नये, वा एवढं देवधर्म करतो आपण, एवढं ही करतो ती करतो, देव माझ्याकडं काय बघणं काय पाहणं, आहे का नाही. असं कधी करू नये. देवाची जेव्हा इच्छा असेल तेव्हा देव देईलच तुम्हाला, मग तुम्ही काय असं कटाळून जाऊ नका, आहे का नाही. एवढ्या आणि एक ती मुख्य खांब, खांब ही गुंफेला दोन्ही बाजूला दोन खांब होते. एक खांब त्याच्यापैकी आता आहे, एक खांब कुठं गेला काय सांगता येत नाही. त्याच्यापैकी एक खांब आहे. एवढ्या संपूर्ण लीळाचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं, या स्थानाची विधी श्रवण केली. पवित्र पर्वाच्या निमित्ताने आपण भगवंताच्या ठाई या स्थानाच्या ठाई अवसरही केला. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, येथे यायचं कसं. अतिशय सोपा मार्ग आहे तो पुढील प्रमाणे. बीड हा महाराष्ट्राचा एक प्रसिद्ध जिल्हा आहे. तुम्हाला बीड या शहरामध्ये यावं लागेल. बीडला आल्यानंतर बीड शहर बीडनंतर सोलापूरकडे जाताना एक पूल आहे, त्या पुलाच्या अलीकडेच एक मंदिराकडे येण्यासाठी रस्ता आहे. या मंदिराच्या जवळ एक खासबाग देवी मंदिर आहे. हे मंदिर शहरामध्ये प्रसिद्ध आहे. तुम्ही ते मंदिर जर कोणाला विचारलं तर कोणी तुम्हाला सहजतेने सांगू शकेल. आणि त्या मंदिराजवळ आल्यानंतर तुम्हाला हत्तीखाना येथील श्रीकृष्ण मंदिर विचारायचे आहे. हे मंदिरसुद्धा हत्तीखाना या नावाने प्रसिद्ध असल्यामुळे तुम्हाला तेही कोणी सहजतेने सांगू शकेल.
तर बंधूंनो असं हे परमपवित्र स्थान वंदन करण्यासाठी आपण यायलाच पाहिजे. पवित्र पर्व इथे भक्तजनांनी स्वामींच्या ठाई साजरा केलेला आहे. आपलंही भाग्य उजळावं आणि आपण या स्थानाच्या ठिकाणी यावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांना एक विनंती करतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. शेअर करण्याचं कारण एवढंच की तुम्ही निमित्त मात्र व्हाल त्यांना हे स्थान वंदन घडवण्यासाठी. कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. कमेंट यासाठी आमचा खूप उत्साह वाढतो तुमच्या एका कमेंटमुळे. आणि आपण जर तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन त्यावरती क्लिक करा. म्हणजे आम्ही जर पुढची वेळ टाकली तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेच मिळेल. तर मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन स्थान दर्शनासह. तोपर्यंत दंडवत.